नमस्कार, शाज रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत। आज आपण करणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा। खूप सुंदर आणि सिंपल रेसिपी आहे। तर आता मध्ये साहित्य बघूया। इथे एक पाकिट मुरमुऱ्यांचं घेतलेलं आहे। इथे कढीपत्ता घेतलाय कारण चिवडा करायचा, तर चिवड्याला कढीपत्ता मस्ट असतो अगदी। आणि इथे मिरच्या घेतल्या 4-5 बारीक चिरून, फरसाण घेतलेला आहे 1/2 पाकिट, आणि इथे चिवडा मसाला आहे तो 2 चमचे घेतलाय। त्यात थोडीशी हळद घालणार आहोत, जिरं, मोहरी घालणार आहोत, लाल तिखट थोडं घालणार आहे, हिंग घालणार आहे। आणि इथे हे मुरमुरे, इथे आपल्याला हे मुरमुरे सगळे भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये, कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे। छान आपण कुरकुरीत भाजून घेतलेत कुरमुरे सगळे। आता हे फरसाण घेतले आपण एक बाउल भर, 1/2 किलो आहे ना हे, ते भाजून घेतले आता। छान कढई तापली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालणार आहे आपण। तीन घालते जरा लागलं पाहिजे ते व्यवस्थित। हे तापलं की याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे। मोहरी टाकून घेऊ आपण। चिवड्याला फोडणी करतो तशीच करायची आहे। जिरं, मिरच्या, कढीपत्ता, त्याला जरा कढीपत्त्याला भाजायला वेळ लागेल, तर थोडंसं आपण मीठ टाकलं ना की त्यांचा हिरवा रंग तसाच राहतो। तुम्हाला फरसाण नसेल टाकायचं ना तर तुम्ही त्याच्यामध्ये पातळ पोहे मिळतात अगदी हलके असतात बघा, ते पण भाजून टाकायचे त्याच्यामध्ये। आणि नेहमीचं आपलं जनरल डाळ असतं आणि शेंगदाणे असतात ते घालायचे आणि फोडणी घालायची, पण मुलांना आमच्या फरसाण लागतं त्याच्यामध्ये, त्यामुळं मी थोडंसं फरसाण घालते त्याच्यामध्ये। हळद घातली आहे, हा 2 चमचे चिवडा मसाला आहे, आणि हा 1 चमचा तिखट टाकते। छोटा चमचा आहे म्हणून 1 चमचा घातला। गॅस बंद करून टाकायचा आहे। याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं हिंग, आणि हे मुरमुरे सगळे भाजलेले याच्यामध्ये टाकून मी मिक्स करून घेणार आहे। याला आधी लावून घेते हे, आणि मग आपल्याला याच्यामध्ये फरसाण पण घालूया आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। या मुरमुऱ्यांचा चिवडा आपला तयार आहे।